मित्रांनो एक शेर आहे बडी खामोशी से भेजा था गुलाब उनको बडी खामोशी से भेजा था गुलाब उनको के ने शहर पर तमाशा कर दिया नमस्कार मित्रांनो दशहरा साऊथ सुपरस्टार नानी आणि कीर्ती सुरेश या दोघांच्या जुगलबंदीचा असलेला हा चित्रपट मार्च महिन्यात रिलीज झालेला या चित्रपटाचे डायरेक्टर आहे श्रीकांत ओडेला तेलुगू भाषेत बनलेला हा चित्रपट आहे आणि तेलंगणातल्या एका खानीवर कोळशाच्या हा चित्रपट बदलेला आहे हा एक पिरियडिट ॲक्शन ड्रामा पिक्चर आहे एटीज सेवंटीजमधला एका होती हा चित्रपट आहे मित्रांनो चित्रपटाबद्दल बोलायचं झालं सुपरस्टार नानी आणि कीर्ती सुरेश यांच्या कामाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्याचबरोबर याच्यातली इतरही स्टार कास्ट असो किंवा सपोर्टिंग कॅरेक्टर असो त्यांचीसुद्धा उत्तम कास्टिंग आणि उत्तम ॲक्टिंग आपल्याला बघायला मिळते आणखी चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे उत्तम सिनोमॅटोग्राफी आपल्या पहिल्या चित्रपटाच्या एवढ्या मोठ्या स्टारकास्टसोबत आणि एवढ्या उड़ा गुंतावड्यात प्रत्येक सीनचं एक्झिक्युशन नॅरेशन उत्तम रीतीने करण्यासाठी डायरेक्टर श्रीकांत ओडेला यांना आपण मार्क्स द्यायला हवेत त्याचबरोबर चित्रपटाचं उत्तम म्युझिक हे सुद्धा या पिक्चरच्या चा चांगल्या गोष्टीमध्ये येतात निगेटिव्ह गोष्टी बोलायची झाले तर चित्रपटाची स्टोरी लाईन पिक्चरची स्टोरी आपल्याला आधी झालेल्या चित्रपटांच्या स्टोरीलांची मिळती जुडती वाटते ती स्ट कोळशाची खान लव ट्रायंगल आणि एक रिव्हेंज ड्रामा ॲक्शन त्याच्यामुळं कुठंतरी तीस ती स्टोरी असल्यामुळं प्रेक्षकांना त्या स्टोरीवर पकड बनवून राहत नाही इमोशनली आणि थ्रील वाईज पण चित्रपटाच्या सीन वाईज जर आपण गेलो तर चित्रपटामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस सरप्राइजेस आहेत आणि ट्विस्ट आहेत त्यास, आ, त्या स्पेशली ज्या त्यामधले जे ॲक्शन सिक्वेन्सेस आहेत त्यामधले जे काही भावनिक प्रसंग आहेत ते अंगावर येतात प्रेक्षकांना तो शॉक बसू शकतो पण त्याचबरोबर कीर्ती सुरेश असू सु की नानीच्या फॅन्ससाठी ही एक पर्वणी आहे नानीचे ॲक्शन आणि डायरेक्टर श्रीकांत ओडेला यांचं डायरेक्शन या दोन पिक्चरच्या सर्वात जमेची बाजू मला वाटतात त्याच्यामुळं हा वन टाईम वॉचेबल सिनेमा आहे या असं म्हणायला हरकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र